बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ इंधन बचत मासिक कार्यक्रम 16 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2023 या सप्ताहाचे फलकाचे फीत कापून उद्घाटन वनिता हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक भटू जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आगार प्रमुख राजेंद्र आहिरे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे निदेशक व्ही एन जगताप, प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी सागर पाटील, वाहतूक निरीक्षक सचिन पाटील, आर पी ठाकरे आदी मंचावर उपस्थित होते. यावेळी वाहक व चालक यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे बिले लावण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार आगार प्रमुख राजेंद्र आहिरे यांनी केला. यावेळी भटू जाधव सर म्हणाले की प्रत्येक आगार विभागाचे कर्मचारी यांनी इंधन बचतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. इंधन बचत हे राष्ट्राचे बाहेर जाणारे प्रक्रिये चलन कमी करण्यासाठी महत्वाचा वाटा उचलते. यानंतर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे निदेशक व्ही एन जगताप म्हणाले की रेल्वे गेट अथवा सिग्नलवर आपले वाहन बंद करावे. इंधन बचत हे इंधन बचतीमध्ये 30% वाटा हा चालकांचा चांगल्या सवयीवर अवलंबून असतो. यानंतर आगार प्रमुख राजेंद्र आहिरे म्हणाले की राज्य परिवहनचा 40% खर्च इंधनावर होत असून हळूहळू कमी होत जाणारा पारंपरिक ऊर्जा स्रोत असलेला डिझेलची बचत करणे ही काळाची गरज ठरली आहे. राबचा प्रत्येक कक्ष कृतीतून इंधन बचत करणाऱ्या चालक यांत्रिक कर्मचाऱ्यांसोबतच इतर कर्मचाऱ्यांच्या प्रबोधनात्मक सहभाग तितकाच मोलाचा असल्याचे सांगून सर्व कर्मचाऱ्यांनी इंधन बचतीकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन करून उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी ए पवार यांनी केले तर आभार सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक आर पी ठाकरे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एस बी अहिरे, संजय शिंदे, राजू पारधी, रमेश काझी, विशाल पाटील, वसंत गावित, विनोद राठोड आदींनी परिश्रम घेतले. प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी सागर पाटील, नवापूर. त्यामुळे ब्रेकिंग तुम्ही फास्ट करणार आणि ब्रेकिंग फास्ट केल्यामुळे इंजिनवर त्याचा लोड येईल आणि तुलनात्मक इंधन जास्त लागेल. म्हणजेच ओव्हर ब्रेकिंग करणं ही चुकीची सवय आहे. तसेच सिग्नलवर जास्तीत जास्त वेळ, आता आपल्या इथे 2 गेट लागतात, अनेक वेळा ट्रॅफिक जाम असते, त्या ठिकाणी जर 30 सेकंदापेक्षा जर जास्त वेळ तुम्ही इंजिन चालू ठेवलं तर इंधनाची खपत जास्त होईल व परिणामी इंधन जास्त तुम्हाला लागेल. आणि एका ड्रायव्हरने फक्त 1 लिटर पूर्ण महिनाभरात पण वाचवण्याचा जर प्रयत्न केला तरी पण आज शेकडो गाड्या तुमच्या महामंडळामध्ये आहे, तर त्याचा विचार केला तर स्टॅटिस्टिकल डाटा खूप मोठा ठरतो. आणि 1 लिटर म्हणजे 95 रुपये ते 100 रुपये 1 लिटर असतं. तर तुम्ही विचार करा की महामंडळाचे एवढे पैसे तुम्ही वाचवू शकता. आज महामंडळ तोट्यामध्ये आहे आणि तुमची पण हालाकीची परिस्थिती, तुमच्या पण भरपूर मागण्या आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी महामंडळाकडे सुद्धा आर्थिक नियोजन नाही आहे. तर ते आर्थिक नियोजनाची घडी जास्तीत जास्त बसवण्याची जी गरज आहे तर ती इंधन बचतीतूनच येऊ शकते. तिच्याकडे सगळं जग आवासून बघतंय की काय आश्चर्यकारक प्रगती ह्यांनी केलेली आहे. आणि ती प्रगती का केली तर त्याच्या पाठीमागे एक महत्त्वाची भूमिका होती, महत्त्वाची मानसिकता होती की मला माझं राष्ट्र घडवायचं आहे. अशा प्रकारचा विचार जपानमधल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये होता आणि त्याच्यामुळं जपान हे राष्ट्र अल्पावधीतच एक संपन्न आणि विकसित राष्ट्र म्हणून निर्माण झालं. आज जर आपण बघितलं की भारतामध्ये येणाऱ्या बहुतांश बाईक्स ज्या आहेत त्या जपान मेडच्या आहेत. कार्समध्ये जर म्हणाला तर सुझुकी आहे, हुंडाई आहे, टोयोटो आहे, होंडा आहे. या सगळ्या गाड्या ज्या भारताच्या रस्त्यांवर धावत आहेत त्या जपानच्या आहेत. त्या जपानने ही प्रगती का केली त्याचा विचार करणं ही काळाची गरज ठरते आहे. त्याचं कारण असं आहे की गेल्या 2 वर्षापूर्वी आपल्या सबंध जगामध्ये कोरोनाने जो हाहाकार माजवलेला होता तो इतका भयंकर होता की अनेक देशांची आर्थिक घडी जी आहे ना ती विस्कटून गेलेली. आपण जर बघितलं की आपल्या शेजारचे 2 राष्ट्र पाकिस्तान, बातम्या जर आपण ऐकत असू तर त्याच्यामधून कळतं की पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती बदसे बदतर अशी झालेली आहे.
श्रीलंकेमध्ये तीच परिस्थिती आहे. श्रीलंकेमध्ये पेट्रोलचे डिझेलचे भाव आपण कल्पना नाही करू शकत एवढ्या वरती गेलेले आहेत. मध्यंतरीच्या काळामध्ये 250, 300, 350 अशा पद्धतीचं लिटरनं ते मिळत होतं. कंपॅरेटिव्हली आपल्या भारतामध्ये जर विचार केला तर त्या मानाने ते कमी आहे. पण हा सगळा ह्या सगळ्या घटना आपल्याला काहीतरी सांगायला विचार करायला भाग पाडतात आणि म्हणून ते सांगावंसं वाटतं. आपण जर बघितलं ह्या सगळ्याच्यामध्ये जर प्रगती करायची असेल, काही टार्गेट ठेवलं गेलेलं असेल, तर ते अचीव करण्यासाठी, ते प्राप्त करण्यासाठी त्याच्या पाठीमागे एक मॅनेजमेंट असलं पाहिजे. हे मॅनेजमेंट कसं असावं? आज बघितलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये व्यवसायच्या संदर्भातलं जे व्यवस्थापन असतं, बिझनेस नॉन कन्व्हेन्शनल सोर्सेस ऑफ एनर्जी म्हणजे पारंपरिक आणि अपारंपरिक जे ऊर्जेचे स्रोत आहेत, या संदर्भामध्ये मगाशी जाधव सरांनी आपल्या हितगुजामध्ये किंवा आपल्या मार्गदर्शनामध्ये सांगितलं. खरं तर अद्यापही आपली राज्य परिवहन महामंडळाची जी सर्व वाहनं आहेत ही पारंपरिक ऊर्जास्रोतावर चालत आहेत आणि ह्या पारंपरिक ऊर्जास्रोत जे आहे हे म्हणजे आपण उदाहरण घेऊयात, आपल्या बसेसला जे डिझेल लागतं तर हे काही उमरान नवागावला मिळत नाही किंवा बाजूच्या नंदुरबारला मिळत नाही किंवा बाजूच्या राज्यामध्ये मिळत नाही किंवा आपल्या भारतातही उपलब्ध नाही. ते आपण मागवतो गल्फ कंट्रीज मधून मागवत असतो आणि त्याच्यामुळे होतं काय कर्मचारी मित्रांनो, मोठ्या प्रमाणात आपली जी परकीय गंगाजळी आहे ही आटत चालली आहे आपली. कारण आपण बाहेरच्या कंट्रीमधून जेव्हा तेल आयात करत असतो त्यावेळेस ते काय आपल्या रुपयामध्ये आपल्याला भेटत नसतं, ते आपल्याला त्यांचे डॉलर्स दिनार जे काही त्यांचा जो अर्थव्यवस्था आहे ती तिच्यामध्ये आपल्याला घ्यावं लागतं. त्याच्यामुळे आपली जी परकीय गंगाजळ आहे जे आपलं देशाचं आर्थिक स्रोत आहे त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात जो भार आहे तो आपल्या इंधनावर खर्च करावा लागतो. ही झाली देशाची गोष्ट. कर्मचारी मित्रांनो सोपीशी गोष्ट, आपल्या राज्य परिवहन महामंडळाचा खर्चाचा जो भाग आहे त्या खर्चाच्या भागमधला सगळ्यात मोठा वाटा 40% वाटा आपण इंधनावर खर्च करत असतो. त्याच्यामुळे आपण इतका मोठा खर्च जर इंधनावर करत असू तर आपसुकच आपल्या नुसत्या माझ्या चालकच नव्हे, नुसते माझे यांत्रिक कर्मचारीच नव्हे, तर आपल्या आगाराचे आणि एकूणच राज्य परिवहन महामंडळ